स्वागत आहे तुमचे चॅनल मध्ये। आज आपण बनवणार आहोत खमंग खुसखुशीत असे थालीपीठ। आज आपण त्याची भाजणी करण्यापासून संपूर्ण रेसिपी पाहणार आहोत। त्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। आज आपण थालीपीठ बनवण्यासाठी त्याची भाजणी करून घेणार आहोत। त्यासाठी हे 2 मापटी शाळू घेतलेले आहेत आणि 1 मापटे गहू घेतलेले आहेत, 1 वाटी हरभरा डाळ, 1 वाटी धने आणि 1 वाटी उडीद घेतलेले आहेत आणि ह्या 2 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत, म्हणजे हा मोठा एक बाउल, आणि हे 2 चमचे जिरे आणि 2 चमचे ओवा घेतलेले आहेत। आता आपण हे सर्व भाजून घेऊया चांगलं आणि नंतर बारीक करूया। आता आपण सर्वात अगोदर ही ज्वारी घेऊन चांगली एकसारखी भाजून घेऊया, नंतर गहू चांगले भाजून घेऊयात, त्यानंतर तांदूळही चांगले भाजून घेऊ। गॅस थोडा मध्यम ठेवून भाजू, नंतर हरभरा डाळ भाजून घेऊया। ती चांगली भाजत आली की काढून घेऊ। नंतर उडीद घालूया, ते सुद्धा आपण चांगले भाजून घेऊयात। आता धने भाजून घेऊयात। एकसारखं हलवायचं म्हणजे कुठला पदार्थ करपत नाही। आता आपण हे जिरे आणि ओवा भाजून घेऊयात, ते सुद्धा सारखे हलवायचे, नाहीतर ते लगेच करपतात। गॅस कमीच करून भाजायचा। आता आपली ही सर्व भाजणी तयार आहे। आता आपण हे थंड झाल्यानंतर त्याचे पीठ दळून घ्यायचे। हे आपण कुडुबळे करण्यासाठी सुद्धा वापरू शकतो, थालीपीठसाठी वापरू शकतो, किंवा तिखट पुऱ्या करतो थालीपीठच्या त्याच्यासाठी सुद्धा वापरू शकतो। खमंग खुसखुशीत अशा होतात। चला आता आपण थालीपीठ करण्यासाठी सुरुवात करूया। त्याआधी चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। आता आपण हे पीठ 5 वाट्या घेणार आहोत। याचे थालीपीठ 10 ते 12 होतात। त्यासाठी आपण हळद, हे पांढरी तीळ आहेत आणि हे मिरची आणि लसूण पेस्ट आहे आणि हे लसूण खोबरं आहे आणि हे मीठ आणि ही पाणी मळण्यासाठी आणि ही खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे। चला आता आपण मळायला सुरुवात करूया। प्रथम आपण आता यामध्ये हे सर्व मसाले काढून घेऊ। हळद, तीळ, मीठसुद्धा त्यामध्येच घालून घेऊ। आणि कोथिंबीर आता घालू त्यामध्ये आपण, आणि त्यामध्ये आता आपण थोडे पाणी घालून सर्व चांगले एकजीव करून घेऊया। आता आपण त्यामध्ये हे 5 वाट्या पीठ घालून घेऊया। आणि सर्व बाजूने आता मळून घेऊया। सर्व पीठाला मसाला चांगला लागला पाहिजे असं चांगलं मळून घेऊया। आता आपले पीठ चांगलं घट्ट असं गोळा मळून झालेलं आहे। आता आपण थोड्या वेळाने करायला घेऊया। आता आपण हे एका भांड्यामध्ये ठेवू आणि थोडे त्याला मुरून देऊ अर्धा तास आणि नंतर रेसिपीला सुरुवात करू। तोपर्यंत आपण चवळीची उसळ करून घ्या। त्यासाठी तेलामध्ये कांदा घातलेला आहे बारीक चिरून, तो आता आपण चांगला तांबूस होईपर्यंत भाजून घेऊयात। कांदा आपण एकसारखा हलवून चांगला भाजूया। आता आपला कांदा भाजत आलेला आहे, त्यामध्ये थोडे मीठ घालूया आणि हे लाल तिखट घालूया, म्हणजे घरगुती चटणी मसाला। आता हे सर्व चांगले हलवून घेऊया आणि हे बघा आता आपले चवळे चांगले शिजवून घेतलेले आहेत।
आता ते चवळे त्यामध्ये ओतून घेऊया आणि हे आता आपण चांगले हलवून घेऊया। यामध्ये आता आपण शेंगदाण्याचे कूट घालूया आणि चांगले एकजीव करून हलवून घेऊ आणि आता हे 5 ते 10 मिनिटं झाकून ठेवूयात आपण। बघा आता आपले चवळे चांगले शिजलेले आहे, चवळ्याची उसळ। वरून थोडी कोथिंबीर घालून एकदा हलवून घेऊया। तयार झालेली आहे आता आपली चवळ्याची उसळ। चला आता आपण थालीपीठ बनवण्यासाठी सुरुवात करूया। आता आपले पीठ चांगले मुरलेले आहे। आता आपण यातला छोटा एक गोळा घेऊन थालीपीठ लाटण्यासाठी सुरुवात करूया। गोळ्याला वरती थोडे पाणी लावून लाटण्याच्या बाजूने चांगले लाटून घेऊया। सर्व बाजूने असे उलटे करून सरकवून घेऊया सुरुवातीला। नंतर आता आपण ते हाताने चारी बाजूनी असे थापून घेऊया। मध्ये आधी थोडे हाताला पाणी लावून घ्यायचे म्हणजे थालीपीठ चांगले थापायला येते। आणि पळपुटावरती कापड ठेवूनच थालीपीठ करायचे आणि वरून असे आवश्यक असल्यास तीळ लावून घ्यायचे। आपण अगोदर पिठामध्ये सुद्धा लावलेले आहेत। आता तव्याला तेल लावून घ्यायचे आणि त्यावरती हे कापड सकट उचलून असे पालते ठेवायचे आणि वरून पाण्याचा शितोडा मारून असे बोटाने वन उठवायचे आणि काढून घ्यायचे नंतर कापड आणि त्यावरती नंतर पाण्याचा शितोडा देऊन थोडा वेळ झाकून ठेवायचे। अशाच प्रकारे आपण दुसरेही बनवून घेऊया। हे आता आपण झाकण काढून बघूया। आता आपले थालीपीठ चांगले भाजलेले आहे। वरून आता आपण थोडे तेल लावून घेऊया आणि हे उलटे करून टाकूया। आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण आता चांगले भाजून घेऊया। आता आपले थालीपीठ चांगले भाजलेले आहे। अशा प्रकारे दुसरे सुद्धा तव्याला तेल लावून कापडा सकट पालते करून भाजून घेऊया। कापडाला वरून पाणी लावायचे म्हणजे थालीपीठ तव्याला लगेच सुटते। थालीपीठ मध्ये तुम्ही कांदा सुद्धा घालू शकता। अशाच प्रकारे आता आपले खमंग खुसखुशीत असे थालीपीठ तयार झालेले आहेत। तुम्ही सुद्धा नक्की करून बघा।